रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका। दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी। मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। महायुती सरकारची विकास कामे घरोघरी पोहोचवा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचं आवाहन। सोनहिरा परिसरातील कार्यकर्ते केलेत रिचार्ज। येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार सत्तेत येणार असून यासाठी सर्व तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला वर्ग यांनी महायुती सरकारची विकास कामे घरोघरी जाऊन पोहोचवली तरच केलेल्या कामाची पोहोच पावती मिळणार असल्याची भूमिका भाजपा माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले। ते कडेगाव पलूस तालुक्यात भाजपाचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या प्रचार भेटीवेळी देवराष्ट्रे जिल्हा परिषद गट व चिंचली पंचायत समिती गणातील प्रत्येक गावागावातून व वाड्या वस्तीवरती जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद प्रसंगी बोलत होते। पुढे पृथ्वीराज देशमुख म्हणालेत की महायुती सरकारच्या माध्यमातून केलेली विकास कामे, लाडकी बहीण योजना असेल, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, प्रधानमंत्री किसान योजना असेल, अशा योजनांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची भूमिका घेतली। तसेच इतर घटकासाठी घरकुल आवास योजना असेल, शहरी ग्रामीण भागातील लोकांसाठी रमाई घरकुल योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने काम केले। त्या माध्यमातूनच दीनदलित, वंचित, उपेक्षित या घटकासाठी सुद्धा महायुती सरकारने काम केले। पलूस कडेगावमध्ये येणाऱ्या काळात महायुतीच्या व भारतीय जनता पक्षाच्या विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या पाठीमागे कडेगाव पलूस मतदारसंघातील जनतेने उभे राहण्याची गरज आहे। येणारा काळ भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा, माजी आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काळात, त्यामुळे स्वर्गीय संपतरावजी देशमुख अण्णा यांनी बघितलेल्या स्वाभिमानी तालुके निर्माण करण्याचे स्वप्न साकार करणारा असून, येणाऱ्या काळात विरोधकांना जनताच धडा शिकवून स्वाभिमानी वृत्तीने मतदार बाहेर येऊन स्वाभिमानी मतदारसंघ पळूस कडेगाव मतदारसंघात बदल करतील अशी आशा पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।